मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडतोय. थोड्याच वेळात राज ठाकरे हे महाराष्ट्र सैनिकांना या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिक आता शिवाजी पार्कात दाखल झालेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याशिवाय गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या तारखाही जाहीर करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कांचनगिरीजी आणि जगद्गुरु सूर्याचार्य यांनी राज ठाकरेंची भेट घेत अयोध्येला येण्याचं त्यांना आमंत्रण दिलं होतं. मात्र कोरोनामुळे राज ठाकरेंचा हा अयोध्या दौरा होऊ शकला नव्हता. आता कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यामुळे राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आणि सुमित सावंत थेट शिवाजी पार्कातून आपल्यावर जोडले गेलेले आहेत. भूषण, या मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे, नेमकं सध्या तिथलं काय वातावरण आहे आणि किती वेळात हा मेळावा सुरू होईल? नक्कीच मेळाव्याची तयारी झालेली आहे. भाषणाला इथं गर्दी, नेत्यांची गर्दी इथे उचलली आहे. नितीन सरदेसाई असतील, बाळा नांदगावकर असे नेतेही इथे जमा होत आहेत. अद्याप राज ठाकरे इथे आले नाही. राज ठाकरेंनी यायला साधारण एक तासाभराचा अवकाश आहे, परंतु गर्दी इथं मोठी जमा झालेली आहे. कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण शिवाजी पार्क हे आता गर्दीनं व्यापून गेलेलं आहे. कार्यकर्त्यांची थोड्या वेळ घोषणाबाजी होती, राज ठाकरेंनी आता सत्तेमध्ये यावं, राज ठाकरेंनी आता सरकार स्थापन करावं, राज ठाकरेंनी आता पालिकेवर आपला झेंडा फडकावा, अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे राज ठाकरेंकडून. मात्र राज ठाकरे आज भाषणामध्ये काय जारी करतात, कोणत्या मुद्द्यावर हात घालतात, कोणत्या विषयावर बोलतात हे पाहण्याचा प्रयत्न ठरणार आहे. कदाचित राज ठाकरे आज अयोध्येबद्दल बोलतील. अयोध्येला जाण्याबद्दल त्यांचा दौरा होता सुनियोजित. अगदी, भूषण शिंदे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. मात्र सुमित सावंत आमचे प्रतिनिधी याच शिवाजी पार्क परिसरातली एका बिल्डिंग वर आहेत आणि त्या बिल्डिंगच्या टेरेसवरची ही दृश्य आपण पाहतोय. सुमित, तू ज्या ठिकाणी उभा आहेस ती नेमकी बिल्डिंग कुठे आहे आणि कशी कसा माहोल आहे तिथला? विषयांतर न करता थेट मी विनोद सर ही सगळी दृश्य दाखवतो. इथे अगदी ज्या ठिकाणी हा मेळावा होतोय त्या मेळाव्याच्या शेजारी, म्हणजे शिवाजी पार्कच्या शेजारी इथे ही इमारत आहे जिथे राज ठाकरे राहतात. त्यांचं हे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाच्या आपण बघतोय छतावर त्यांचे काही नातेवाईक देखील जमा झाले होते थोड्या वेळापूर्वी. ते इथून वरून पाहणी करत होतोय कशा पद्धतीची सगळी तयारी झालेली आहे, कसा सगळा माहोल इथला तयार झालेला आहे, हे सगळं ते पाहत होते. आणि आता थोड्याच वेळात राज ठाकरे या ठिकाणाहून निघतील आणि इथे शेजारी जाहीर असलेल्या या शिवाजी पार्कात ते पोहोचतील, असं राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सांगत होते. त्यानुसार आज ते काय भूमिका मांडणार आहेत, निवडणुकांवर काय बोलणार आहेत, सरकारच्या भूमिकांवर ते काय बोलणार आहेत, हा सगळा मुद्दा तर आहेच. पण दुसऱ्या बाजूला गेल्या सकाळपासून आपण पाहतोय या परिसरामध्ये जे काही फलक लागलेले आहेत तिथे चलो अयोध्येचा नारा देण्यात आलेला त्या फलकांवर, दुसऱ्या बाजूला ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार वगैरे अशा पद्धतीचे फलक देखील लावलेले आहेत. त्यामुळे आज राज ठाकरे इतर सरकारवर किंवा इतर पक्षांवरती आगपकड करतील ही शक्यता तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त चलो अयोध्येचा नारा किंवा हिंदुत्वाचा मुद्दा देखील ते घेण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी हा सगळा माहोल इथे तयार झालेला आपण बघतोय. सध्या मंचावर सगळे नेते मंडळी दाखल झालेले आहेत, भाषणाला सुरुवात झालेली आहे आणि मनसैनिक देखील आता जमा होत आहेत. पण दुसऱ्या बाजूची ही शोकांतिका म्हणावी लागेल की ज्या पद्धतीनं मनसैनिक दरवर्षी किंवा प्रत्येक सभेला जमत असतात, खुर्च्या सगळ्या खचून भरलेल्या असतात, तशी तसं चित्र आज कुठे थोडस दिसत नाहीये. बऱ्याचशा खुर्च्या अद्यापही रिकाम्या आहेत कारण 25,000 मनसैनिक बसतील अशी आसन क्षमता इथे तयार करण्यात आली होती, पण सध्या तसं अद्यापही लोक हवी तशी जमलेले नाहीयेत. अगदी अगदी, गर्दी थोडीशी कमी वाटते सुमित. मात्र सुमित, तू काही वेळापूर्वी या कार्यकर्त्यांशी बोलला असेल, तू स्वतः महापालिका सुद्धा कव्हर करतोस, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा होते, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे का? कार्यकर्ते नेमकं काय म्हणतात आणि काय तयारी सध्या पक्षाची सुरू आहे? कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर आहेच, कारण ज्या वेळेला इथे सगळे कार्यकर्ते मंडळी येत होते त्यावेळी त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवत होती की त्यांच्या हातातले असलेले फलक किंवा त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा या घोषणांमध्ये एकच अशा असायचा, तोच म्हणजे सरकारकडून सातत्यानं लोकांच्या भ्रमनिराश होतोय, त्यांना हव्या त्या गोष्टी मिळत नाहीयेत. मुंबईकरांना गेल्या 25 वर्षांमध्ये शिवसेनेनं ज्या पद्धतीनं गोष्टी द्यायला हव्या होत्या, सुख सुविधा द्यायला हव्या होत्या, सोयी द्यायला हव्या होत्या, त्या दिलेल्या नाहीयेत आणि म्हणूनच आता परिवर्तन हवंय अशा आशयाचं त्यांचे फलक होते, त्यांचं म्हणणं होतं. पण दुसऱ्या बाजूला आणखी एक गोष्ट इथली जाणवली, ती म्हणजे इथे आलेले कार्यकर्ते हे मुंबई वगळता मुंबई बाहेरचेच अधिकचे आहेत, म्हणजे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातलेच कार्यकर्ते खूप जास्त प्रमाणात आहेत, नाशिकमधले कार्यकर्ते आहेत, मुंबईतले कार्यकर्ते हे तेवढ्या प्रमाणात दिसले नाही तिथे.
त्यामुळे मुंबईच्या निवडणुकांवर याचा किती परिणाम होईल हे येणाऱ्या काळात कळणारच आहे. पण आज पूर्णतः माहोल तयार करायचा आहे, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करायची आहे. मुंबई महानगरपालिकांमध्ये शिवसेनेनं आजवर काय करायला होतं आणि ते केलं नाहीये या विषयावर देखील राज ठाकरे कदाचित भाष्य करू शकतील आणि म्हणून त्यांना ऐकण्यासाठी ही सगळी मंडळी जमा झाली. पण मुंबईकरांचा टक्का किंवा इथे दाखल झालेल्यांचा टक्का हा त्या मनानं थोडा कमीच आहे आणि तो अधिक वाढावा यासाठीचा नेत्यांचा प्रयत्न होता. पण अद्यापही जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या खुर्च्या रिकाम्याच आहेत. आलेले सगळे नाशिक, पालघर, ठाणे इथले कार्यकर्ते, त्यावर याचा किती परिणाम हा मुंबईमध्ये होईल हे सध्या तरी सांगणं कठीण आहे. पण राज ठाकरे ज्या काही भूमिका मांडतील त्यानंतर कदाचित मनसैनिकांमध्ये आणखी उत्साह वाढेल, जोश वाढेल आणि त्यानंतर इथली परिस्थिती कदाचित बदलू शकते. अगदी सुमित, दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल, अपडेट्सबद्दल धन्यवाद. एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न या निमित्तानं राज ठाकरेंचा असेल आणि आजच्या भाषणातून ती वातावरण निर्मिती केली जाईल. कारण गेल्या 5 वर्षातली मनसेची जर राजकीय कामगिरी बघितली तर आजच्या भाषणाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण मुंबई महापालिकेत विशेष करून मनसेचे नगरसेवक जे निवडून आले होते ते सुद्धा बहुतेक नगरसेवक हे शिवसेनेत दाखल झाले होते आणि त्यानंतर मनसेला एक मोठा धक्का बसला होता. अवघा 1 नगरसेवक त्यांचा उरला होता. त्याचबरोबर विधानसभेत सुद्धा मनसेचं एका आमदाराच्या रूपानं, कल्याण डोंबिवलीतल्या राजू पाटील यांच्या रूपानं ते प्रतिनिधित्व शिल्लक राहिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत एक मोठं आव्हान मनसेसमोर असणार आहे आणि हे आव्हान कशा पद्धतीनं राज ठाकरे पेलतात हे पाहणं पुढच्या काळात महत्वाचं असेल आणि त्याची वातावरण निर्मिती, त्याची पायाभरणी आजच्या या भाषणात केली जाण्याची शक्यता आहे. पुढच्या काळात मनसेची वाटचाल कशा पद्धतीची असेल, राजकीय वाटचाल, राजकीय धोरण काय असेल याची चुणूक किंवा याचे एक संकेत या भाषणातून मिळू शकतील. त्यामुळे राज ठाकरेंच्या या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आपण पुन्हा एकदा भूषण शिंदे आपले प्रतिनिधी त्यांच्याकडे जाऊया. भूषण, सध्या तिथलं काय वातावरण आहे आणि तुझ्याबरोबर रश्मी सुद्धा आहे. काय नेमका माहोल किंवा काय नेमकं कार्यकर्त्यांच्या मनात चाललेलं आहे, काही लोकांशी तुम्ही बोलला असाल, काय सांगशील याबद्दल? नेते असतील, असतील किंवा बाला डोकर शेती त्याची गती स्टेजवर जमा झालेली आहे. मात्र राज ठाकरेंना यायला अजून साधारण 1 तासाभराचा अवकाश आहे. आम्ही काही कार्यकर्त्यांशी बातचीत केली. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता पालिका निवडणूक आयोग घातलेला आहे आणि पालिका निवडणुकीवर मनसेचा झेंडा फडकलाच पाहिजे अशा प्रकारे त्यांची अपेक्षा आहे. आणि राज ठाकरेंकडनं आज त्यांची जी काही त्याच्यासाठी ऊर्जा मिळणार आहे कार्यकर्ता ते त्याच्यासाठी इकडे गर्दी करत आहेत. अगदी भूषण, या सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद. आपण या सगळ्या सभेचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. आपण पाहतोय मनसेच्या, आता मी जसा उल्लेख केला, राजू पाटील ते स्वतः व्यासपीठावर आत्ता बसले होते. काही वेळातच राज ठाकरे इथे दाखल होतील आणि मेळाव्याला सुरुवात होईल. सध्या नेत्यांची भाषणं सुरू आहेत. जसा सुमितनी मगाशी उल्लेख केला त्यानुसार काही खुर्च्या अजूनही मोकळ्या आहेत. मात्र आजूबाजूला सभा सुरू होईपर्यंत आजूबाजूला कार्यकर्ते वावरत असतात. त्यामुळे येत्या 1.5 तासात मोठ्या संख्येनं इथं कार्यकर्ते गोळा होतील अशी शक्यता मनसेचे नेते वर्तवत आहेत. राज ठाकरे काही वेळातच इथे दाखल होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जवळपास 2 वर्षानंतर एक मोठं राजकीय गॅदरिंग, ज्याला म्हणता येईल एक मोठा मेळावा म्हणता येईल असा हा मेळावा आहे. गेल्या 2 वर्षांपासून सभा, मिरवणुका, सार्वजनिक कार्यक्रम अशा सगळ्यांवर बंदी घालण्यात आली होती आणि 2 दिवसांपूर्वी हे निर्बंध उठवण्यात आलेत आणि लगेचच मनसेनं हा मेळावा आयोजित केलेला आहे. त्यामुळे मनसेच्या या मेळाव्यावर कोणते निर्बंध लागू झाले नाहीत. त्यामुळे मोठं नियोजन करण्याची संधी मनसेला या निमित्तानं मिळाली आणि तशा स्वरूपाचं भव्य दिव्य असं नियोजन मनसेतर्फे करण्यात आलेलं आहे. शिवाजी पार्कातली ही दृश्य, गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा हा मेळावा पार पडतोय. 9 मार्चला मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंचा पुण्यात मेळावा पार पडला होता. कार्यकर्ता मेळावा, पदाधिकारी मेळावा पार पडला होता आणि या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी राजकीय भाष्य सुद्धा केलं होतं आणि त्याचबरोबर हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात दिसेल अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे हा नेमका इशारा कोणाला होता, राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. ही दृश्य आपण थेट पाहतोय. शिवाजी पार्कातली ही दृश्य.